ओबीसी संघटनाने जे राजकीय पक्ष काढण्यात केलेलं आहे आणि त्यांनी असणारा छगन भुजबळ यांना असणारा सल्लागार म्हणून म्हटलेला आहे. आम्ही छगन भुजबळ यांना असणारा म्हणतो आहे की आपण ह्या ओबीसींचं नेतृत्व करावं, बी जे पीतून बाहेर पडलात आणि यांचं नेतृत्व केलं, राजकीय पक्ष स्थापन केला तर आम्ही आपल्याला मदत करू, एवढं आम्ही आप आश्वासन असणारं सर्व ओबीसी संघटनांना त्या ठिकाणी देतो आहोत. आता बघूया की ओबीसींचं आरक्षण राखण्यासाठी छगन भुजबळ काय पावलं घेतात ते आपण असणारं बघू. आता आमच्याकडून आम्ही असणारं आमची पोझिशन क्लिअर केली की आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. म्हणजे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने सरकारमधून बाहेर पडावं असं? हा तो त्यांचा इश्यू आहे, त्यातून बा करतील की बाहेरून करतील हा त्यांचा प्रश्न आहे. सर आताच एक मोठी घडामोडी, अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे आमदारकीचा काही वेळापूर्वी. मी आपल्याला फार अगोदर सांगत होतो की इलेक्शन जसं जसं येईल तसं तसं अजून राजकारण घडत राहील. बी जे पीने कितीही प्रयत्न केले, ह्याला घ्या त्याला घ्या, त्या ह्याला फोडा त्या पक्षाला फोडा, महाराष्ट्रामध्ये ते सक्सेस होणार नाहीत एवढं मी त्या ठिकाणी सांगतो. आपण तुम्हाला असं का वाटतं की सर ते का सक्सेस होणार नाही? म्हणजे मानसिकता लोकांची महाराष्ट्रामध्ये, मी आता प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये दोन दोन तीन तीन वेळा दौरे केलेले आहेत आणि त्याच्यामुळे लोकांची जी मानसिकता आहे ती मानसिकता समोर आलेली आहे की महाराष्ट्र हा कधीही एवढा वादग्रस्त नव्हता आणि स्टेबल सरकार ह्या ठिकाणी चालत होतं. निकालाच्या संदर्भात त्या दिवशी बोंबाबोंब व्हायची पण नंतर आलेला निकाल लोक मान्य करायचेत आणि 5 वर्ष लोकांची कामं करायचीत अशी परिस्थिती आहे. पण आत्ता या कालावधीमध्ये पक्ष फोडणं, गोळीबार करणं, धमकवणं हा फार मोठ्या प्रमाणात चाललेला आहे की जे मराठी माणसाच्या मानसिकतेला झेपणारं नाही आणि तो त्याच्याशी सहमत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे तो इलेक्शनची वाट बघतो आहे हे मला त्या ठिकाणी दिसतं आहे. काँग्रेसचे 15 ते 16 आमदार भाजपच्या संपर्कात आहे आणि लवकरच प्रवेश होतील अशी देखील चर्चा आहे. ही सुद्धा चर्चा जशी आहे तशी आता दुसरीकडे सुद्धा नजर लागलेली आहे, त्या म्हणजे नार्वेकर 15 तारखेला काय जजमेंट देणार डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भातला, तोही इथले निर्णय लागलेला आहे. त्याच्यामुळे बी जे पीला असं वाटत असेल की ह्या निर्णयामुळे आपण सेफ होऊ, मला जरा कठीण दिसते परिस्थिती. मोठे नेते बीजेपीमध्ये अजिबात नाही. याचं कारण असं आहे की कुठला एखादा व्यक्ती गेला की त्या पक्षाला फार त्रास होतो. मी अनेक वेळा आमच्याकडचे असणारे मंत्री होते ते गेले, आमदार होते ते गेले, पण पक्ष म्हणून असणारा परिणाम झाला नाही. त्यांचे मित्र होते किंवा त्यांच्या जवळचे जे होते तेच फक्त त्या ठिकाणी जात असत, पण पक्ष म्हणून कायम राहतो अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे असणारं एखादं दुसरं जाणं हे शॉक आहे, याच्याबद्दल दुमत नाही, पण त्याच्याने पक्षाला फार परिणाम होतो असं मी त्या ठिकाणी मानत नाही. अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री पदावर समोर हवे तसं काही दिसत नाहीये, प्रबळ विरोधी पक्ष समोर राहूच नाही असा एकूण प्लॅन दिसतोय भाजपचा आणि त्या दृष्टीनं आधी राष्ट्रवादी फोडण्यात आली, शिवसेना फोडण्यात आली, काँग्रेसचाही मोठा गट भाजपच्या वाटेवर आहे असं दिसतंय. विरोधक जे ते ताकदीनं उरून आहे, कारण सगळे मोठे ताकदीचे नेते होते, अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, एक मोठा वोट शेअर याच्यामुळे डिवाईड होईल असं तुम्हाला वाटत नाही का? कारण याचा परिणाम थेट निवडणुकांमध्ये होईल. ते मला असं वाटत नाही आहे की वोट शेअरिंगवरती असणारा परिणाम होईल असं मला त्या ठिकाणी दिसतंय. मी असं म्हणेन की लोक हळूहळू त्यांची 75% 75% लोकांनी
आपलं मत तयार केलेलं आहे की कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं नाही, हे मला एकंदरीत त्या ठिकाणी दिसते. आणि म्हणून मी असं म्हणतो आहे की त्यांना जे पाहिजे ते होईल असं मला वाटत नाही आहे BJP ला. अशोक चव्हाण मुख्यमंत्री पदावरती राहिलेले होते, काँग्रेसच्या महत्त्वाच्या पदांवरती राहिले, आदर्श घोटाळ्यामध्ये सुद्धा त्यांचं नाव आलेलं होतं, मात्र आता ऐनवेळी त्यांनी विधानसभा सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला आणि ज्या पद्धतीने केंद्रीय यंत्रणांच्या चौकशा सुरू आहेत, याच्यामागे काय राजकारण आहे असं तुम्हाला वाटतं? मी अगोदरच निर्णय घ्यावा लागतो. मी असं अगोदरच म्हणालो की इथला असणारा नरेंद्र मोदी हे रिंगमास्टर आहेत आणि जेवढे इन्क्वायरी खाली असतील आणि आहेत त्यांना तो नाचवणार आहे. मग ते काँग्रेस पक्षामधले असतील, हायेस्ट असेल त्यांनाही तो नाचवणार, जो लोएस्ट असेल त्यालाही तुम्ही नाचवणार. आता कालची एक बातमी तुम्ही सगळ्यांनी असणारं दिली नाही, काल देशभरामध्ये 450 ठिकाणी धाडी घालण्यात आलेली आहे. तो राजकीय नाही आहे, तो नॉन राजकीय आहे. आता ह्या धाडी टाकण्याच्या पाठीमागचं जे कारण आहे त्याचं सगळ्यात मोठं मी असं मानतो आहे की BJP च्या खालची पायाखालची वाळू घसरलेली आहे. ते कितीही म्हणत असतील की आम्ही 400+ क्रॉस करणार असं त्यांचं म्हणणं आहे, ते एका भीतीपोटी आहे. आणि दुसऱ्या बाजूला भीती निर्माण करण्यासाठी त्या सारा राजकीय धाडीसुद्धा घालतात, म्हणजे राजकारणाच्या लोकांवरतीसुद्धा धाडी घालतात आहेत. आणि त्याच प्रमाणात ते असं नॉन राजकीय व्यापारी आहेत, ओपिनियन मेकर जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा धाडी घालता येत आहेत, अशी परिस्थिती आहे. काँग्रेस पक्षाची पडझड होताना तुम्ही आता एक त्यांचे महाविकास आघाडीतले सहकारी म्हणून तुमची काँग्रेसला कशी मदत होऊ शकते? आगामी लोकसभा निवडणुका तोंडावरती आहेत, रमेश चेन्नीतलला 2 दिवसापूर्वी मुंबईमध्ये आलेले होते, त्या असं म्हटलं की तुमच्याशी सुद्धा सविस्तर त्यांचं बोलणं झालेलं आहे, काय नेमकं जागा वाटपाच्या संदर्भात? नाही, माझं बोलणं कोणाशीच झालेलं नाही. काका जे काही ठरलेलं आहे त्या प्रमाणात आराखडा आपण पहिल्यांदा तयार करू आणि त्याच्यानंतर बोलणी तयार करू. मला असं कळतं आहे की मागच्या 2 दिवसामध्ये काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधली असणारी बोलणी झालेली आहे, तर फार चांगली गोष्ट मी त्या ठिकाणी मानतो आहे. त्यांचं काय ठरलं आहे ते अजून आम्हाला कळलेलं नाही, पण मी अपेक्षा असं धरून चाललेलो आहे की एकंदरीत परिस्थिती पाहता सीट शेअरिंगचा जो आहे तो हे अजून आयाराम गयाराम होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे हे एकदा आयाराम गयाराम गेले की खऱ्या अर्थाने मग चर्चेला सुरुवात होईल असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. सर, निखिल वागळे यांना पुण्यातील रस्त्यावरती 4 ठिकाणी मारहाण करण्यात आली, भाजपच्या वतीने सगळी त्यांची गाडीची तोडफोड करण्यात आली होती. मी तेच म्हणतोय की BJP हे भयग्रस्त झालेली आहे आणि ती भयग्रस्त झाल्यामुळे तिला असणारं भीतीचं वातावरण निर्माण करून भयग्रस्त लोकांना करून आपल्याला जिंकता येतं का, ही त्यांची असणारी स्ट्रॅटेजी आहे. आणि म्हणून सिलेक्टिवली त्यांनी असणारं अटॅक करायला सुरुवात केलं. मी जसं म्हटलं, राजकीय नेते आहेत त्यांच्यावरती धाडी, त्याच्यानंतर जे व्यापारी आपले ऐकत नाही त्यांच्यावरती धाडी, त्याच्यानंतर जे ओपिनियन मेकर्स आहेत त्यांच्यावरती असणाऱ्या धाडी सुरुवात झालेल्या आहेत. आम्ही सर्वसामान्य माणसाला विचारतो आहे की तुम्हाला हे अपेक्षित आहे का? धाडी घालण्याबद्दल कोणाचाही आक्षेप नाही, पण धाडी घातल्यानंतर तुम्ही एखादी तरी केस कोर्टात घेऊन गेलाय का आणि ती कन्व्हिक्शन केली आहे का याचं असं उत्तर द्यावं. अजूनही एकही केस ते कोर्टात घेऊन गेलेले नाहीत आणि त्यांनी कन्व्हिक्शन करून घेतलेलं नाहीत. त्याचाच अर्थ की हे जे धाडी जे आहेत हे धाडी एक भीती घालण्यासाठी वापरलेलं यंत्र आहे असं त्या ठिकाणी आम्ही मानतो. मी क्रॉस सोडून आलो याचं कारण असणारं जे आहे, सरकारी वकिलांच्या मार्फत सरकार दोषी आहे
माझा आजही आरोप आहे. भीमा कोरेगावची रायट जी आहे ती पोलिसांनी घडवलेली रायट आहे. त्याच्याचबरोबर जी नावं त्यावेळेस घेतलेली आहेत त्यांनी घडवलेली आहेत. आणि आत्ता कमिशनच्या समोर डायव्हर्ट करण्याचा भाग त्या ठिकाणी चाललेला आहे. आणि ते माझ्या तोंडून वदवून घ्यायचं त्या ठिकाणी चाललं होतं. आणि म्हणून मी कमिशनला म्हटलं की मला जेवढी माहिती द्यायची होती तेवढी माहिती मी दिली, मी आता ट्विट करतो आहे. त्याच्यामुळे ट्विट केलं कमिशनला. नाही मी रिटर्न आर्ग्युमेंट्स मी कधीच सर मी पहिल्यांदा ह्या कमिशन ज्यावेळेस ज्युडिशियल पॉवर्स ह्या कमिशनला दिले नाहीत त्याच वेळेस मी सर ह्या कमिशनसमोर उभं राहायचं नाही हे ठरवलं. परंतु कमिशननी ज्यावेळेस समन्स केला त्यावेळेस एक नागरिक म्हणून आपण सर उभं राहिलं पाहिजे. माझा ॲफिडेव्हिट मी सर दाखल केलं. मला जे म्हणायचं होतं मी ते त्या ठिकाणी मी मांडलेलं आहे. आणि दुर्दैवाने कमिशनकडे पॉवर्स नसल्यामुळे कमिशन हातबळ आहे त्या गोष्टी मागवायला. आणि आता सरकारी वकिलामार्फत प्रयत्न चालला होता की डायव्हर्ट करण्याचा जो भाग आहे या दंगलीच्या इश्यूमध्ये तिथे मी सर थांबलो. पुलवामाच्या संदर्भात सुद्धा मी एवढंच म्हणेन की कॉन्वॉय हा जो जातो हा कॉन्वॉय नेहमी 10 गाड्यांच्या वरती जात नाही. UP मध्ये आम्ही 90 साली फिरायचो त्यावेळेस संध्याकाळ झालं की आम्हाला कॉन्वॉयशिवाय हालता येत नव्हतं. 10 गाड्यांचा कॉन्वॉय त्या ठिकाणी असायचा. आम्ही पोलिसांना ज्यावेळेस विचारलं 10 गाड्यांचा कॉन्वॉय का, तर ते म्हटले 11वी गाडी आमच्या रेंजमध्ये येत नाही. त्याच्यामुळे ॲटॅक होण्याच्या वेळेस जो सिक्युरिटी गार्ड आहे त्याची गोळी पोचली पाहिजे म्हणून पाठीमागचा आणि पुढचा हा जो गार्ड आहे त्याच्या रेंजमध्ये तुम्ही असलं पाहिजेत. आणि म्हणून 10 सारा कॉन्वे आहे. मला वाटतं आपण कुठल्या तरी रिटायर्ड मिलिटरीमॅनला बोलवून 80 कॉन्वॉय होतो का याचा आपण असणारं विचारावं. आणि तिथे खऱ्या अर्थाने आपल्याला असणारं उत्तर मिळेल की 80 का त्या ठिकाणी सापडल्या. जे गेले सोल्जर्स त्यांना आपण सगळ्यांनी असणारं श्रद्धांजली वाहिलेली आहे. परंतु पुन्हा ही घटना घडणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यावी लागणार. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.